कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा व एकोणीस जूनच्या प्रमुख वृत्तपत्रांमधील एम पी एस सी परीक्षाभिमुख चालू घडामोडी पाहणार आहोत व्हिडिओची सुरुवात आपण दिनविशेषपासून करूया आज पहा एकोणीस जून रोजी वर्ल्ड सिकल सेल डे हा पाळण्यात येतो ओके तर आता आपण याचा इतिहास आणि सिकल सेल म्हणजे काय आणि त्यामुळे कोणते आजार होतात हे पटकन एक मिनिटात पाहून घेऊया सगळ्यात पहिला मुद्दा पहा सिकल सेल आजार हा अशक्तपणाचा आजार आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आजार आनुवंशिक आहे म्हणजेच हा डिसीज जो आहे तो हेरिडेटरी आहे पालकांकडून पुढे मुलांना पासान होतो ओके आता या आजारामध्ये पहा आता मनुष्यामध्ये पहा लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी असतात बरोबर आता लाल रक्तपेशी ज्या असतात ओके त्या दोन्ही बाजूने अंतर्वक्र असतात ना म्हणजे बाय कॉन्केव असतात तर आता सिकल सेल आजार झालेल्या माणसामध्ये काय होतं या लाल रक्तपेशींचा आकार चंद्रकोरासारखा होतो इथे दिसतायत पहा तुम्हाला या इमेजमध्ये आणि लाल रक्तपेशींचं मुख्य कार्य काय असतं तर ऑक्सिजन वाहून नेणे आणि आता हा ऑक्सिजन या लाल पेशींचा आकार चंद्रखोर झाल्यामुळे त्या वाहून नेऊ शकत नाहीत आणि त्यांचं जे जीवन आहे लाल रक्तपेशींचं किंवा लाईफ स्पॅन जो आहे तो सुद्धा कमी होतो आणि त्यामुळे मग या पेशंटमध्ये काय होतं अशक्तपणा वाढू लागतो कळतं आहे तुम्हाला सिकल सेल डे नाईन्टीन्थ जून हे लक्षात ठेवा ओळूया आपण महत्त्वाच्या चालू घडामोडींकडे पहिले चालू घडामोडी पहा महत्त्वाच्या संदर्भात आहे रंजना देसाई यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आता याबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन आपण एक्झाम ओरिएंटेशनने पाहूया तम तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पदावर नियुक्त होणाऱ्या रंजना देसाई या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ओके okay? यांची नियुक्ती जी झाली ती एका समितीद्वारे करण्यात आली आणि त्या समितीमध्ये कोण कोण मेंबर्स होते तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य प्रकाश दुबे संजना देसाई यांच्याबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन पहा त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला होता ओके okay? एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये पहा त्यांनी कला शाखेतून पदवी पूर्ण केली आणि त्र्याहत्तरमध्ये त्यांनी कायद्याचं ज्ञान म्हणजे मुंबईमधून लॉची डिग्रीसुद्धा पूर्ण केली आणि रंजना देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राहिलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशसुद्धा आहेत कोणत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या समजलं तुम्हाला आता पुढील चालू घडामोडी ही थोडीशी बेसिकशी रिलेटेड आहे म्हणजे भूगोल संदर्भात आहे पहा बातमी काय आहे तर चेरापुंजीत एका दिवसामध्ये नऊशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडला आता याचं रीझन काय आहे आणि याचे बेसिक्स काय आहेत एक्झामसाठी महत्त्वाचे ते आपण पहिल्यांदा पा पाहूया त्यात पहिल्यांदा पहा मोसिनराम हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे ओके आणि सर्वाधिक पावसाचे दुसरे एक ठिकाण चेरापुंजी आता चेरापुंजीमध्ये काय झाले पहा जूनमधील पावसाचा जो विक्रम आहे किंवा होता तो यावर्षीच्या पावसाने दोन दिवसातच त्या जून विक्रम मोडलेला आहे चोवीस तासात नऊशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडलाय म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा जो रेकॉर्ड होता तो या पावसाने मोडलेला आहे आणि मागील एकशे बावीस वर्षाचा जो रेकॉर्ड आहे त्यामध्ये हा सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे ओके आणि आता याचं रिझन काय आहे बरं या चेरापुंजी आणि मोसिनराममध्ये जास्त पाऊस का पडतो तर हे पहा आता या ठिकाणी काय आहे तीन पर्वतरांगा एक सलग आहेत गारो खासी आणि जयंतिया ओके आणि त्या प्रत्येक पर्वतरांगेच्यामध्ये ना अशी एक जागा आहे आणि त्यामधून ही हवा पास होऊ शकते म्हणजे थोडीशी स्पेस आहे आणि त्यामधून ही बाष्प घेऊन येणारी जी हवा आहे ती पास होते आणि याला द्रोणीय इफेक्ट किंवा फनेलिंग इफेक्ट असं म्हणतात आणि या द्रोणीय इफेक्टमुळे काय होतं जास्त प्रमाणावर पाऊस पडतो आणि हे जे वारे येत असते ना ते बंगालच्या उपसागरावरून जास्त प्रमाणात बाष्पसुद्धा घेऊन येते आणि या फनेलिंग इफेक्टमुळे पाऊस अतिशय जास्त पडतो तिथे कळालं तुम्हाला चालू गडामोडे पहा डिफेन्सशी रिलेटेड आहे हा आता एक लष्करी सराव आहे याबद्दल आपण एक्झाम ओरिएंटेड माहिती व्यवस्थित पाहूया एक्स खान क्वेस्ट ओके आता हा एक्स खान क्वेस्ट हा जो लष्करी सराव आहे तो भारतासह सोळा देशांनी स्थापन केलेला हा सराव आहे ओके या सरावाचा उद्देश काय तर बहुराष्ट्रीय शांतता स्थापन करणे म्हणजे जागतिक शांतता स्थापन करणे आणि हा सराव जो आहे तो मंगोलियामध्ये पार पडत आहे या वर्षीचा एक्स खान क्वेस्ट ट्वेंटी ट्वेंटी टू ओके आणि यामुळे काय होतं जे देश यामध्ये सहभागी होतात त्यांची संरक्षण सहकार्याची क्षमता जी आहे एकमेकाची ती इन्क्रीज होते ना बरोबर आहे हा सुद्धा एक उद्देश या एक्सरसाइजचा आहे पुढील चालू घडामोडी पहा खेळ विश्वाशी संबंधित आहे आणि याच्यावर शंभर टक्के क्वेश्चन येणारच कारण हा जागतिक रेकॉर्ड झालेला आहे इंग्लंडच्या टीमने एक दिवसीय सामन्यामध्ये क्रिकेटच्या जागतिक रेकॉर्ड केलेला आहे पहा इंग्लंडने नेदरलँडच्या विरुद्ध एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव धावांचा डोंगर उभा केला आणि विशेष म्हणजे पहा पहिले तीन सर्वाधिक धावा करण्याचे जे रेकॉर्ड आहेत ते सुद्धा इंग्लंडच्याच नावावर आहेत ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विरुद्ध इंग्लंडने या धावा केलेल्या आहेत सर्वाधिक आणि आत्ता जो सर्वाधिक धावांचा विक्रम आहे तो नेदरलँड विरुद्ध किती धावा बनवल्या इंग्लंडने चारशे अठ्ठ्याण्णव ओके लक्षात ठेवा पुढील चालू घडामोडी पर्यावरणाशी संबंधित आहे पहा महाराष्ट्रामध्ये उत्तराखंडमधील व्हॅल्यू ऑफ फ्लावर्सवर आधारित महाराष्ट्राची एक आता नवीन व्हॅल्यू ऑफ फ्लावर तयार करण्यात येणार आहे तर आता व्हॅल्यू ऑफ फ्लावर हे काय आहे तर हे पहा उत्तराखंडमध्ये असा एक विशेष भाग आहे जिथे वर्षातून एकदा फुलांना बहर येतो आणि फुलं अशी पूर्ण त्या डोंगरावरती आच्छादलेली तुम्हाला दिसतात आणि तो एक नॅशनल पार्कसुद्धा आहे आता बरोबर उत्तराखंडमधील राष्ट्रीय अभयारण्य तर आता त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हॅल्यू ऑफ फ्लावर तयार करण्यात येणार आहे ओके पुढील चालू घडामोडी पहा खेळ विश्वाशी संबंधित आहे भारतीय फुटबॉलसाठी अतिशय मानाची गोष्ट आहे कारण हे पहा विद्यार्थी मित्रांनो सुनील छेत्री याचा गौरव इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनद्वारे होणार आहे सुनील छेत्रीच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित एक चित्रफित तयार केली जाणार आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेद्वारे तर आता हे पहा रोनाल्डो आणि मेस्सीच्या नंतर भारताचाच पठ्ठ्या तर याचा अर्थ पहिल्यांदा काय पहा रोनाल्डोने पोर्तुगालकडून खेळताना एकशे सतरा गोल एकूण केलेले आहेत एक क्रमांकावर रोनाल्डो आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मेस्सी आहे मेस्सीने अर्जेंटिनाकडून खेळताना शहाऐंशी गोल्स केलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला आपल्या भारताचा पट्टा जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाला सुनील छेत्री याने एकूण शहाऐंशी गोल्स केलेले आहेत अतिशय गौरवाची गोष्ट आहे ही विद्यार्थी मित्रांनो आणि ही जी चित्रफित आता तयार केली जाणार आहे ती भारतीय फुटबॉलसाठी अजून एक प्रोत्साहन ठरणार आहे पुढील बातमी पहा पर्यावरणाशी संबंधित व्याघ्र अभयारण्य ओके सातपुडा व्याघ्र अभयारण्य राहणार अबाधित आता हे पहा या सातपुडा अभयारण्यामध्ये काही गावं येत होती आणि त्यांना काय करायचं होतं स्थलांतरित करायचं होतं तर सरकारने एक योजना आणली एका युनिटला म्हणजेच एका प्रौढाला जर स्थलांतरित करायचं झालं तर त्याला पंधरा लाख रुपये मिळणार म्हणजे एका घरामध्ये जर चार प्रौढ असतील तर त्यांना पंधरा चोक साठ लाख रुपये देण्यात येणार ओके आणि आता ही स्कीम राबवण्यात येणार आहे सातपुडा व्याघ्र अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये आहे पण महाराष्ट्रात कोणकोणते व्याघ्र अभयारण्य आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आहे। कोण सहा व्याघ्र अभयारण्य आहेत पहा महाराष्ट्रात मेळघाट ताडोबा पेंच सह्याद्री नवेगाव नागझिरा आणि बोर आणि या सर्व व्याघ्र अभयारण्याची स्थापना केलेले वर्षसुद्धा इथे दिलेले आहे आणि त्याचा एरियासुद्धा टोटल किती आहे हे सुद्धा तुमच्यासमोर आहे एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीतसुद्धा चढता क्रम उतरता क्रम व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या महाराष्ट्रातील व्याघ्र संदर्भात आता ओळूया आपण पुढच्या चालू घडामोडीकडे देशनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आता सात वर्षाची ही चिमुकली देशना नहार हिणे वीस गाड्यांच्या खालून जात स्केटिंग केलेलं आहे आणि हे एकूण एकशे त्र्याण्णव फुटाचं अंतर जे ते आहे तेरा पॉईंट चौऱ्याहत्तर सेकंडात देशनाने पूर्ण केलेलं आहे आणि या स्केटिंगला लिंबो स्केटिंग असं म्हणतात आणि या लिंबो स्केटिंगमध्ये या सात वर्षाच्या चिमुकलीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंद केलेली आहे हे पहा एक महत्वाचा अहवाल आहे कोणत्या देशामध्ये जगणं सर्वात महाग आहे आणि या क्रमवारीमध्ये पहिले तीन देश तरी कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हा अहवाल कोणाचा आहे ही Byers, well एक गोष्ट माहीत असायला पाहिजे पहिला तर हा जुलियस बायर्स ग्लोबल वेल्थ अँड लाईफस्टाईल रिपोर्ट आहे आता यामध्ये क्रमवारी पहा सगळ्यात पहिले एक नंबरचं महागडं शहर जगामध्ये आहे या रिपोर्टनुसार शांघाई चायनामध्ये ओके आणि दुसरं शहर आहे लंडन तिसरे शहर तैपई ओके पहिले दुसरे आणि तिसरे शहरांची नावे लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो इथेच थांबूया व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू